नमस्कार मी गिरीश निकम हिदगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी रोगांविषयी चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो उपचारांच्या पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो आज आपण चर्चा करणार आहोत मूळव्याधवर आधुनिक उपचार या महत्त्वाच्या विषयावर प्रसिद्ध सर्जन डॉक्टर संदीप अग्रवाल या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संदीप ज्यांचं मी सुरुवातीला स्टुडिओमध्ये स्वागत करतो नमस्कार आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देतो डॉक्टर संदीप अग्रवाल यांचं वैद्यकीय शिक्षण मिरज येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झाले विशेष म्हणजे डॉक्टर अग्रवाल यांनी पश्चिम भारतामध्ये बी आय एम टेक्नॉलॉजीद्वारे पाईल्स सर्जरीमध्ये क्रांती घडून आणली आहे लेझरपेक्षा उत्तम आणि खर्चही कमी येत असल्यानं रुग्णांना लाभ होतोय पुण्यातील शिवाजीनगर भागात अथर्व हॉस्पिटलमध्ये ते संचालक आहेत डॉक्टर अग्रवाल यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना मुक्त केले नवी दिल्ली येथील संस्थेकडून अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन बेस्ट चिकित्सक हा अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे विषयाला सुरुवात करूया डॉक्टर संदीपजी मूळव्याधीचं प्रमाण म्हणजे संख्या रुग्णांची खूप वाढत चाललेली आहे अनेक जणांच्या मनात समज आहेत गैरसमज आहेत अगदी सुरुवातीलाच तुम्ही मूळव्याध म्हणजे काय हे बेसिक सांगा सर्वात महत्त्वाची गोष्ट की मूळव्याध म्हणजे नेमकं काय का सगळ्यांना माहीतच नाही आहे मूळव्याध म्हणजे गुरुद्वारे भागी जे आपले नसा असतात स्नायू जे असतात ते जेव्हा त्यांना सूज सडते जेव्हा त्यांची व्याधी होते त्यांना आपण मूळ व्याध असं म्हणतो मूळव्याध म्हणजे गुरुद्वारे भागी जे काही त्रास झालं म्हणून आपण डायरेक्टली त्याला मूळव्याध असं लेबल नाही करायला पाहिजे म्हणून प्रॉपरली जेव्हा ते चुंबूळ तयार होणे कोंब तयार होणे जेव्हा त्यांची व्याधी होणे तेव्हा आपण त्याला मूळव्याध असं म्हणायला पाहिजे बरोबर डॉक्टर संदीपजी मूळव्याध भगंदर फिशर ह्याच्यामध्ये फरक कसा करता येईल बघा मूळव्याध म्हणजे जे, जे काही त्रास रुग्णांना होणार तो त्रास पर्टिक्युलरली गुदूद्वारे भागीचे आत किंवा जस्ट त्याच्या बाहेर असणारे म्हणून तो मुळव्यात म्हणजे जसं मी सांगितलं एक कुंब एक कोंब तयार होणे किंवा चुंबूळ तयार होणे त्याला आपण मुळव्यात असं म्हणणार फिशर म्हणजे काय आहे की जसं आपण मराठीमध्ये म्हणतो भेगा पडणे फिशर इज इंग्लिशमध्ये आपण त्याला फिशर म्हणतो मराठीमध्ये भेगा भेगा गुरुद्वारे भागी कुठलीही चीर पडली तर आपण त्याला फिशर असं लेबल करणार तर मग मुळव्यामध्ये चुंबुळ होणार फिशरमध्ये नुसतं चीर पडणार जागेला अँड भगिंदर इज टोटली totally डिफरंट एंटिटी भगिंदरमध्ये एक छोटासा गुरुद्वारे भागी काही त्रास नसतो गुरुद्वारे भागी दोन चार सेंटीमीटर इंचमध्ये तिकडं त्या जागेमध्ये छोटासा छिद्र तयार होतो त्या छिद्रातनं कायम काही ना काही पस रक्त वगैरे असं काहीतरी घाण वस्तू त्याच्यातनं येत राहते त्याला आपण भगेंदर असं म्हणतो बरोबर आहे डॉक्टर संदीपजी मूळव्याध विषय आपण अनेक जाहिराती बघतो की इथे मूळव्याध्यावर यशस्वी उपचार केले जातील अगदी म्हणजे छोट्या मोठ्या वैद्य पण त्याच्यावर विचार करतात बरोबर त्यामुळे समज गैरसमज वाढत असतात आणि आता असं काही सांगता येईल की तुम्हाला की वयोगाट असं राहिलं नाही की लहान मुलांमध्येच मूळव्याध होतं आता मोठ्या माणसाने होतं असं काय अंतर जर का आपण अमेरिकन डेमोग्राफीमधनं बघितलं असेल की जर तिसऱ्या माणसाला आज पासून किंवा गुरुद्वारा भागी काही ना काही त्रास आहे त्याच्यात किती मोठ्या संख्येनं बघितलं दर तिसऱ्या माणसाला हा त्रास आहे आणि जसं जसं आपला हा वय वाढत जाणार आहे जसं म्हणजे वीस वर्षाचा वीस वर्षाच्या पुढे जसे आयु जाणार आहे त्याची त्याचा तो त्रास त्याला असं असं आयुष्यामध्ये पुढं वाढत जाणार आहे म्हणजे दहा वर्षाचे मुलाला सुद्धा मूळव्याध असतो पण त्याचं प्रमाण कमी आहे प्रमाण कमी पण जसं तुमचं तीस वर्ष ते चाळीस वर्ष या ही जी संख्या आहे याच्यामध्ये मूळव्याधचं प्रमाण जास्त दिसतो आणि मग परत अगेन सिक्स्टी टू सेवन्टी इयर्स ज्यांचं वय आहे त्यांच्यामध्ये मूळव्याध किंवा गुदुद्वारे भागी जे काय त्रास आहे त्याचं प्रमाण जास्त संख्येत दिसायला लागतो बरोबर म्हणजे जसं वय वाढतो तसं हा प्रमाण वाढलेला असतं बरं डॉक्टर याची काही लक्षणं सुरुवातीला दिसू शकतात का कारण लक्षणं जर दिसली तर आपण त्वरित त्याच्यावर उपचार करू शकतो ॲब्स्युटली इमिजिएटली सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे की पेन दुखणं दुखणं सर्वात इमिजिएट सर्वात त्रस्त जो होतो रुग्ण ते दुखण्यामुळे होतो म्हणजे गुरुद्वारे भागीत मळ त्यागताना किंवा टॉयलेटला जाऊन आल्यानंतर जळजळ होणे भगभग होणे दुखत राहणे दोन दोन तीन तीन तास दुखत राहतो एकदा मळ तागून आल्यानंतर आणि मग जसं असं दिवस पुढे थोडं 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 जरा बरं वाटावं लागतं दुसरं लक्षण आहे की रक्त पडणे जागेद्वारा बरं उदुद्वारे भागेतनं काही लोकांना हा रक्त थेंब थेंब पडू शकतो लो काही लोकांना चिरकांडी लागू शकते जर का फिशर असेल तर रक्त जास्त पडत नाही किरकोळ एक दोन थेंब पडणार पण जर का मुळव्याद असेल तर तो कमी नॅचरली तो त्याच्यातनं रक्त पडण्याची संख्या जी आहे ते जास्त असणार पन्नास ते शंभर एम एल रक्तसुद्धा एका वेळेस मुळव्यादद्वारे पडू शकतो आणि जसं जर का मी सांगितलं भगिंदरमध्ये तो एकदम हार्डली वन ड्रॉप टू ड्रॉप्स पस किंवा रक्त असं घाण वस्तू त्या छिद्रातनं येत राहते कायम तिसरं लक्षण आहे की कायम त्या जागेला काहीतरी टोचतंय आपल्याला असं वाटतं आपल्याला ऑलवेज से प्रिकिंग सेन्सेशन एक तिकडे राहतो खाज उठते म्हणजे तिकडं कायम इच्छिंग सेन्सेशन राहतो पूर्ण दिवस आपलं लक्ष तिकडंच लागत राहतो दुसरं काही करायची इच्छा होत नाही म्हणजे पूर्ण दिवस आपण फक्त हेच वाट बघत असतो की काय केल्याने मला ह्याच्या आजारातून जरा बरं वाटत होईल बरं वाटेल यस yes, पूर्ण दिवस फक्त त्याच्यात म्हणजे हे खाऊ का ते खाऊ मग हे पण नको खायला आणि ते नको खायला कारण की मळ त्यागायची भीती एवढी निर्माण झालेली असते की ॲब्सोलुटली आपण जेवण त्याग करायला सुरुवात करतो अगदी बरोबर आहे अत्यंत महत्वाचा विचार आपण खरं तर बोलतोय आणि तुम्ही खूप मोलाची माहिती देतात कारण आता शहरामध्ये लाईफस्टाईल बदललेली आहे खूप जणांना मूळव्याध्याचा त्रास आहे आणि तुम्ही जे मार्गदर्शन करतात तुम्ही त्या टिप्स देतात तर रुग्णाला नक्की त्याचा फायदा होणार आहे डॉक्टर लक्षणं तुम्ही सांगितली कारण कुठलाही आजार हा कारण कुठल्याही आजाराच्या मुळाशी काहीतरी ठराविक कारणं असतात ज्याच्या मूळव्याध्याच्या देखील मुळाशी काय कारण आहेत जसं आता तुम्ही सांगितलं की आता शहरी जो आपण शहरी पण आपण जो जगतोय त्याच्यामध्ये लाईफस्टाईल अँड डायटरी हे दोन गोष्टींना आपण विसरत चाललो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अजिबात आपल्याला करत नाही आपण जसे की बैठी काम झालं व्यायाम न करणं पाण्याचं प्रमाण कमी घेणं फास्ट फूडला इमिजिएटली जाऊन अवेलेबल असल्यामुळे इमिजिएटली सेवन करतो फास्ट फूडचा बेसन मैद्याचे पदार्थ किंवा सुखे पदार्थ ज्यांचे जी बुद्धकोष्ठता होणार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामुळे आहे मूळव्यात होण्याची शक्यता वाढते दुसरी गोष्ट आहे की ज्यांना जे आपण टाळू शकत नाही जसं की प्रेग्नन्सीमध्ये काही काही स्त्रियांना हा त्रास जास्त प्रमाणात जाणवण्यात येतं आणि तिसरं आहे की जे लोक अँटीसायकोटिक मेडिकेशन्स वगैरे हो घेत आहेत किंवा जे जास्त चालू शकत नाही वयस्कर लोक त्यांना आपण हे टाळू शकत नाही त्यांच्यासाठी पण त्यांना हा त्रास होऊ शकतो बेसिक इज लाईक डाएट अँड लाईफस्टाईल हे दोन गोष्टी जर का आपण लक्षात ठेवलं तर हे मोस्ट इम्पॉर्टंट कारणं आहेत मूळव्याध होण्याची बुद्धकोष्ठा जर का टाळता आली तर मूळव्याध फिशर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण म्हणजे yes, की व्यसन म्हणजे देश, अगेन दॅट इज वेस्टर्न लाईफस्टाईल आपण त्याच्याकडे चाललोय बरोबर yes. डॉक्टर अत्यंत विविध अंगाने आता मुळव्यात म्हणजे काय त्याचे कारण लक्षण अगदी विस्तृत तुम्ही सांगितलेले विषय समजण्यास सोपं झालेला आहे आता आपण उपचार पद्धतींकडे बोलूया मुळव्यात अगदी बरा होऊ शकतो पेशंट्स अगदी ठणठणीत होऊ शकतो कारण तुमचा बराच या क्षेत्रातला अनुभव आहे अनेक हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया करून ते पण या अशा शस्त्रक्रियांमध्ये क्रांती तुम्ही आणलेली आहे एक टेक्नॉलॉजीमध्ये बी आय एम टेक्नॉलॉजीद्वारे जसं मी सांगितलं की कुठलाही आजार असू द्या पण त्या आजाराचं जर का निदान झाला व्यवस्थितपणे तरच तो आजार बरं करू शकतो कोणीही डॉक्टर असलं तर त्याला पहिलं सर्वात पहिलं त्याचं निदान व्हायला पाहिजे आणि लवकर निदान झालं तर उपचार करायला पाहिजे सोल्युटली राईट जेवढं तुम्ही लवकर निदान करणार तेवढं तुम्ही लवकरात लवकर तुमची सुटका त्याच्यातनं होणार तुम्हाला तेवढेच ते वेदना कमी सहन करावे लागतील जसं मी सांगितलं की निदान करणं फार महत्त्वाचं आहे जर का काय होतं की आज बघितलं असं आपण की स्वतः स्वतःचं स्वतः निदान करतात लोक घरातच त्याचा ट्रीटमेंट करत राहतात ह्याच्याने काय होतं की त्रास वाढत जातो बरं पण वाटत नाही आणि आपले जे स्टेजिंग असते ती स्टेजिंग पुढं होत राहते त्याची आपल्याला काय करायला पाहिजे सर्वात पहिलं निदान करून घ्यायला पाहिजे गुरुद्वारे भागी काही त्रास झाला की इमिजिएटली लोक माझ्याकडे सुद्धा आले की इमिजिएटली सांगतात डॉक्टर मला पाहिजे म्हटलं पहिलं तुम्ही मला तुमचे त्रास काय ते सांगा मला पहिलं ते मग मी ठरवतो की तुम्हाला नक्की पायल्सच आहे का तुम्हाला फिशर आहे का फिश्चूला आहे का दुसरा कुठला आजार आहे गुरुद्वारे भागीचा तर निदान करणं हा महत्त्वाचा आहे आणि जर का आपण घरात टीट घरात इमिजिएटली काय इमिजिएटली डॉक्टरकडे कोण जात नाही पण जर का आपण जर का या आजारातनं एक पंधरा वीस दिवस झाले त्रस्त आहात किंवा दर महिन्याला दोन तीन महिन्याला जर का आपल्याला हा त्रास होत असेल तर डेफिनेटली डॉक्टरकडे जाऊन दाखवलं पाहिजे तज्ज्ञ सर्जनकडे दाखवायला पाहिजे पुण्यात मी आहेच शिवाजीनगरमध्ये तुम्ही तिकडे येऊन दाखवू शकता सर्वात पहिलं निदान झाला तर त्याचा उपचार होईल जर का निदान नाही झालं तर उपचार व्यवस्थित आता बोलता तुम्ही अगदी एक, एक दोन शब्द महत्वाचे मोडला की तज्ज्ञ मार्गदर्शनाकडे तज्ज्ञ डॉक्टरकडे सर्जनकडे जाणं महत्वाचं कारण yes. ग्रामीण भागात बऱ्यापैकी डॉक्टरांकडे न जाता काहीतरी घरगुती उपचार केले जाते एखाद्या भोंधूबाकडे झालं जातं जो एखादा yes, ग्रामीण भागातला yes. वैधव असतो तो मुळगा उपचार करतो तो जाहिरातबाजी करतो इथे रुग्ण फसतात कसं आहे की क, काही तज्ज्ञ माणसाकडे कधीही कुठलाही प्रोसिजर काय किंवा शस्त्रक्रिया केल्यानंतर ॲडव्हान्टेज हा होतो की त्याला माणसाला माहित असतं की तो त्याला करायचा काय तुमचं ट्रीटमेंट काय करायची एखाद्या माझ्याकडे येतात पेशंट काहीतरी कुठंतरी जाऊन तरी बाबाकडनं ट्रीटमेंट घेऊन आलात काहीतरी त्यांनी मलम लावून दिले आणि त्याच्या जागेला मग सगळं पस वगैरे होतो आणि मग काहीतरी दोरा बांधलेला आहे मग ते दोरा बांधल्याने प्रचंड प्रमाणात वेदना होत राहतात आणखी वाढू शकतो त्याने कधीकधी असे पर असे पेशंट येतात की आम्ही त्याचा उपचारसुद्धा नंतर करू शकत नाही बिकॉज ती एकदम वर्सन झालेली असते कंडिशनवर डॉक्टर आ... काही पाच वर्षापूर्वी किंवा एक दशकापूर्वी उपचार पद्धती कशा होत्या आणि आता उपचार पद्धती बदलल्या मला वाटतं की लेझरपेक्षाही अत्याधुनिक अशी उपचार पद्धती बी एम जी तुम्ही yes. मला वाटतं पश्चिम भारतामध्ये प्रथम तुम्ही आणली आणि हजारो रुग्णांवर तुम्ही यशस्वीरित्या उपचार केलेले त्याबद्दल तुम्ही सांगा जसं मी सांगितलं सांग की जुन्या काळामध्ये जे उपचार पद्धती होत्या जसं की आम्ही पण सुद्धा अगोदर आम्ही करायचो ओपन हिमरोटॉमी एक ही होती म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्टली ती जे मांसार भाग किंवा मूळ गुरुद्वारे भागी जे काय मूळ तयार झालेलं आहे त्याला डायरेक्टली कट करून टाका तिकडनं आणि त्याला मग एक टाका मारायचा पण ही टेक्नॉलॉजीमध्ये थोडेसे साईड इफेक्ट्स सा आहे त्याला त्याला कसं आहे की रेग्युलरली ड्रेसिंग करावी लागते आपल्याला त्याची आणि मग त्याला आपल्याला काही काही लोकांना थोडासा ते कंट्रोल जो आहे त्याचा जरा त्रास त्यांना जाणवतो म्हणजे काही काही लोक म्हणतात की ते ऑपरेशन ऑपरेशननंतर कंट्रोल वगैरे त्यांना थोडासा करता येत नाही आणि त्या ऑपरेशन नंतर तो टाका पडायला एक वीस पंचवीस दिवस लागतात म्हणजे ते देट इज व्हेरी कंबरसम म्हणजे ही फार जुनी पद्धत झाली आत्ता जे आहे की दुसऱ्या पद्धती जे आहे की काही लोक शारसूत्रद्वारे प्रोसिजर करतात काही क्रायोथेरपीद्वारे करतात काही अल्ट्रासाऊंडद्वारे करतात काही लेझर्स वापरतात असे मार्केटमध्ये आपण बघितलं तर एन नंबर ऑफ टाईप्स आहे हे ऑपरेशन करण्याचे पण आत्ता जी लेटेस्ट जे आपण जी आणलेली आहे ती आहे बी ई आय एम टेक्नॉलॉजी दॅट इज बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स मेजरमेंट या सुद्धा इट इज लाईक की दहा ते पंधरा मिनिटातच हा प्रोसिजर होऊन जातो कुठलाही टाकं न मारता चिरफाड न करता कुठली जखम न तयार करता ॲडमिट राहायची सुद्धा गरज पडत नाही पट्टी करायची गरज पडत नाही त्याच दिवशी पेशंटला डिस्चार्ज करण्यात येतो आणि लवकरात लवकर तो कामाला लागू शकतो आणि वाटतं कमी खर्चात आणि वेळेची बचत करायची yes, उपचार पद्धतींपेअर्ड टू अदर प्रोसिजर्स तुम्ही बघितलं तर ते भरपूर खर्चदायक आहेत आणि याच्यामध्ये लवकरात लवकर तुमचा होणार आणि खर्च पण दुसऱ्या टेक्नॉलॉजीपेक्षा कमी आहे याच्यामध्ये अगदी बरोबर डॉक्टर पुण्यात तुमचं क्लिनिक आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही रुग्णांवर उपचार करतात या नवीन तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून देखील येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते असं वाटते ॲपस कसं झालं की इवन ग्रामीण भागात जरी आपण बघितलं आता की तो इवन दे वर ॲडॅप्टिंग वेस्टर्न लाईफस्टाईल सेम आहे की आता जो पहिलेचे जे आपले लोक जेवढं काम करत होते आता तेवढं काम नाही करत म्हणजे बैठी काम जो आहे तो ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे ग्रामीण लोकांची सुद्धा संख्या वाढलेली आहे जो आहार जो आहे जो आहार व्यवस्थित न घेतल्यामुळे मला लक्षात येतो की हा त्रास अजून जास्त वाढत चालला आहे कायम माझ्याकडे पेक्षणात की कायम डेली नॉनव्हेज खातात डेली मग तो त्याच्यामुळे त्यांना मसाले पदार्थ डेली असते मग त्याच्यामुळे तो त्रास जो आहे तो इन्क्रीमेंट होतच राहतोय बरोबर आहे डॉक्टर बी एम पद्धतीने उपचार केलेले तुम्ही चांगलेत असं म्हटलं वेळ वाचतो आणि पेशंटला ॲडमिट होण्याची सुद्धा गरज नसते येस yes. मला वाटतं मग हे एखादा जेव्हा निदान झाल्यानंतर आणि एखादा पेशंट तुमच्याकडे येतो मग ही उपचार पद्धतीचा कालावधी काय असतो म्हणजे परत उपचार घेतल्यानंतर असा पुन्हा आजा आजार उफाळू शकतो किंवा मग उपचार घेतल्यानंतर काळजी काय घेतली पाहिजे जसं मी सांगितलं की ही टेक्नॉलॉजीद्वारे जे आपण प्रोसिजर करतो हे डायरेक्टली जो कोम त्याचा जो तयार झालेला आहे तो मुळापासून जाऊन तो, तो कोम आपण नष्ट करून टाकतो आहे म्हणून याला परत येण्याची शक्यता नाही आहे त्याला जसं हे सांगितलं की एका माणसाला फक्त त्या गुरुद्वारा भागीत तीन कोंब असू शकतात एकदाही त्याचे तीन कोंब जर का त्याचे पूर्णपणे क्लिअर झाले तर ते त्याला पुढं फ्युचरला आयुष्यामध्ये कधीही कुठलाही कोंब तयार होणार नाही दुसरी गोष्ट आहे की त्याला परत ब एकदा व्हिजिट आम्ही सांगतो पेशंटला की एकदा दहा दिवसांनी बारा दिवसांनी एकदा येऊन हॉस्पिटलमध्ये दाखवा आणि काही काही लोकं लांबचे असतात ते ते पण टाळतात म्हणजे इफ इफ दे आर कम्फर्टेबल त्यांना सुद्धा यायची गरज पडत नाही म्हणजे परत जास्त काय पथ्य नाही आहे जे काय पथ्य जे आत्तापर्यंत पेशंट स्वतःच आहे की जे तिखट न खाणं सेव तिखट आणि मसाले पदार्थ न खाणं ते ज्यांना त्रास आहे ते तर खातच नसतील या सगळ्या गोष्टी तेच आपल्याला अजून एक पंधरा ते वीस दिवस ऑपरेशननंतर तेवढे फक्त पथ्य पाळायचे अगदी बरोबर आहे डॉक्टर पंचवीस ते पन्नास वयोगटामध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे असं म्हणू शकतो हंड्रेड पर्सेंट फार जास्त आहे बिकॉज यंगस्टर्स जो आहे य एखाद्या वेळेस यंगस्टरला कसं आहे की त्यांना इमिजिएटली त्यांना कामावरती गेल्यानंतर त्यांना इफ दे आर नॉट जर का जेवण ते स्वतः घेऊन गेले नसतील किंवा आवड फास्ट फूडची फार जास्त आहे म्हणून हा जो त्रास आहे या संख्येमध्ये फार जास्त प्रमाणात दिसू येतोय अगदी बरं आहे डॉक्टर आणखी सांगा मला की बी एम उपचार पद्धतीचे आणखी काय वैशिष्ट्य आहेत इतर लेझरपेक्षा आहे कारण आत्तापर्यंत अनेक रुग्ण हे लेझरचा वापर जास्त करत होते येस yes. तर बी एमचं वैशिष्ट्य काय सांगताय की हे आणखी किती लाभाची आहे येस yes. जसं मी सांगितलं की बी बी आय एम टेक्नॉलॉजीद्वारे सर्वात मोठा त्याचा जो ॲडव्हानेज आहे की ज्या लोकांना स्टेज थ्री अँड स्टेज फोर चे लेवलचे ले मूळव्याध आहे त्यांना त्यांच्यासाठी बीई आय एम सर्वात चांगली प्रोसिजर आहे कारण की दुसऱ्या जे टेक्नॉलॉजीज जे आहे त्याच्यामधनं स्टेज थ्री अँड स्टेज फोरला क्लिअर करणं जरा डिफिकल्ट होऊन आहे पण बीई आय एमला आपण स्टेज वन टू स्टेज फोरमध्ये कुठल्याही स्टेजमध्ये आपण त्याला वापरू शकतो दुसरं ॲडव्हान्टेज आहे की इट टेक्स मच लेस टाईम म्हणजे वेळ फार कमी लागतो म्हणजे हार्डली दहा ते पंधरा मिनटामध्ये हा प्रोसिजर होऊन जातो आपल्याला जसं की कम्पेरेटिवली अदर सर्जरीज ज्याच्यामध्ये करतो अर्धा तास पाऊन तास लागतो प्रोसिजरला आणि मग ॲनेस्थिशियाचा जो इफेक्ट असतो तो पण त्यांना जास्त द्यावा लागतो याच्यामध्ये तो दहा ते पंधरा मिनटातच प्रोसिजर होऊन तिसरा तिसरं आहे की ऑपरेशन समजा सफल झाला आज फ्युचरला समजा पाच वर्षांनी दुसऱ्या टेक्नॉलॉजीजद्वारे गुदुद्वारे भागी जी जागा असते ती बारीक होऊन जाते हा एक मोठा डिसएडवांटेज आहे दुसऱ्या टेक्नॉजीजद्वारे त्याला स्टिनोसिस असं म्हणतो म्हणजे सगळं मूळ नाही आहे काहीच नाही आहे मूळव्याला त्रास नाही काय नाही पण गुदुद्वारे भागा भागी जी जागा आहे ती छोटी होऊन जाते सेम बीई एमला तसं ॲब्सोल्युटली ॲनलस्टिनोसिस होत नाही म्हणजे जागा बारीक होणार नाही हा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज हा मोठा फायदा येस आणि दुस अजून ॲडव्हान्टेज असं आहे की जसे की बीई आय एमची जी टेक्नॉलॉजी आहे ती पेसमेकरला अफेक्ट करत नाही म्हणजे ज्या लोकांना हॅव ऑपरेटेड पेशंट्स ज्यांना हृदयमध्ये पेसमेकर आहे त्याला अफेक्ट करत नाही जे हायरिस्क पेशंट आहे त्यांच्यासाठी ही वापरता येते आपल्याला ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना हाय ब्लड प्रेशर वगैरे आहे किंवा त्यांची एन्जिओ वगैरे झाली आहे तर ही टेक्नॉलॉजी त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी सेफ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही त्रास होणार नाही बरोबर डॉक्टर संदीपजी मुळव्या द्या महत्त्वाच्या विषयावर आणखी काही मुद्द्यांवर मी तुम्हाला करणार करणारे काही रुग्णांचे अनुभव देखील मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर इतकूच या खास कार्यक्रमात वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची खास ब्रेक एक या खास कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मूळवादीवर आधुनिक उपचार या विषयावर आपण चर्चा करतोय प्रसिद्ध सर्जन डॉक्टर संदीप अगरवाल आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर संदीप जी ब्रेकला जाण्यापूर्वी आपण विविध विषयावर लक्षणं कारणं उपचार पद्धतींवर आपण सविस्तर बोललो yes. आता आपण तपासण्यांवर थोडंसं बोलू आहे एखादा पेशंट तुमच्याकडे जेव्हा येतो निदान तुम्ही करता आणि त्याच्यानंतर मग तपासण्याची प्रोसेस कशी असते वेगवेगळ्या काय वे तपासण्या त्याला कराव्या लागतात तुम्ही सांगितलं की मूळव्यात सर्वात पहिलं जर का असंच मी लक्षणं जरी सांगितलं तर मी सांगू शकतो मूळव्याद आहे का नाही बट इट इज ऑल्वेज बेटर टू गेट इट कन्फर्म म्हणजे कन्फर्म करणं सर्वात महत्त्वाचं आहे तर कन्फर्म कसं करणार आपण तर गुरुद्वारे भागी एक स्कोप किंवा दुर्बीण टाकून भिंग टाकून ते आपण जर का चेकअप केलं तर आपल्याला शंभर टक्के खात्री होती की नक्की हा मूळव्याद आहे का हा फिशर आहे का हा भगिंदर आहे तर प्रोक्टोस्कोपी ही एक तपासणी आहे माझ्याकडे स्पेशल स्कोप आहे त्याच्यामध्ये आपण जो प्रोक्टोस्कोपी करतो इट इज ओपीडी बेसिसवरती करतो म्हणजे आले की दोन मिनिटातच ते प्रोसिजर होऊन जाते आणि ते डायरेक्टली स्कोपचा जो कॅमेरा आहे त्याला आपण डायरेक्टली कम्प्युटरवरती दाखवतो म्हणजे पेशंट स्वतःचा जो आजार आहे तो स्वतः त्याला लक्ष बघता येतो म्हणजे नंतर सुद्धा तर एक प्रोक्टोस्कोपी हा बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे ही आपण करून घ्यायलाच पाहिजे जर का आपल्याला कोणीही म्हटलं की मला मुळव्यात आहे तर प्रोक्टोस्कोपी केल्याशिवाय कोणी सांगू शकत नाही तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मुळव्यात आहे का नाही तर प्रोक्टोस्कोपी एक बेसिक तपासणी आहे त्याच्यानंतर ज्यांना भगेंदर आहे त्यांना कधी कधी एम आर आय फिसिरोग्रामची तपासणी करावी लागते आणि ज्यांना क्रॉनिक कॉन्स्टिबेशन क्रॉनिक बुद्धकोष्ट म्हणजे भरपूर वर्षापासून नुसतं बुद्धकोष्ट आहे त्यांना आय डिफिकोग्राफी करावी लागते आ, बेसिक प्रोक्टोस्कोपी सर्वात पहिले करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर समजा त्यांचं रक्त किती आहे अंगामध्ये हिमोग्लोबिन वगैरे किती आहे शुगर किती आहे बेसिक तपासण्या असतात ऑपरेशनच्या अगोदर ते आपल्याला करून घ्यायला पाहिजे माझ्याकडे पेशंट असतात की जे म्हणजे त्यांचं एवढं प्रमाणात मूळव्यामध्ये रक्त जातो की त्यांचं हिमोग्लोबिन चार आणि सहा या लेवलवरती पोचतो मग त्यांना रक्त म्हणजे ऍब्सोलुटली ब्लड ट्रान्सफ्युजन करून मग नंतरच ऑपरेटला तयार करावं लागतं इथपासून हा त्रास सहन करतो ज्यांना गॅसेसचा भरपूर त्रास आहे तर त्यांना असं म्हणू शकतो की पुढे मागे त्यांना त्रास होऊ शकतो गॅसेसचा त्रास हा एक दिस इज जस्ट अँड इन्फेक्टिव्ह पार्ट आहे तो त्याचा मुळव्याशी काही संबंध नाही आहे गॅसेस म्हणजे इट इज लाईक इन जे आपले जठर आहे आणि त्याच्या खाली ज्या आथडे आहेत त्याच्यामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे गॅसेस तयार होतात म्हणून गॅसेसचा मूळव्यातशी काही संबंध नाही आहे पण त्याला जर का रोज मळ त्यागताना वेळ जास्त लागतोय प्रेशर जास्त द्यावं लागतंय तर फ्युचरमध्ये त्या माणसाला मूळव्याज होण्याची शक्यता आहे अगदी बरं डॉक्टर ग समज गैरसमजामध्ये या भागात आपण असं करू की जर घरामध्ये कोणाच्या ज्येष्ठ लोकांना असेल तर म्हणजे अनुवंशिक असेल म्हणजे आई वडिलांना कोणाला असेल तर मुलाला होऊ शकतो ॲक्च्युली त्याचं प्रमाण फक्त दहा टक्के लोकांना आहेत की ज्याच्यामध्ये सांगतात की इट इज हेरिडिटरी जे एक जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतो पण ते सुद्धा जर का जर दुसरा कमिंग जनरेशन आहे त्यांनी जर का एक्स्ट्रा प्रिकॉशन जर का घेतलेत हायड्रेशन चांगलं ठेवलं पाण्याचं प्रमाण जास्त घेतलं फास्ट फूड जो आहे त्याला सेवन कमी केलं बॉडीला डेली ट्वेंटी टू थर्टी मिनिट्स व्यायाम केलं तर डेफिनेटली तो, तो, तो पण या आजारातनं म्हणजे थोडा लांबसर होऊ शकतो बरोबर मगाशी तुम्ही मार्गदर्शन करताना आहाराचा मुद्दा होता तुम्ही म्हटलं की आहार हा खूप महत्त्वाचा घटक आहे तुम्ही थोडक्यात सांगा आपल्या प्रेक्षकांना की काय आहार घेतला पाहिजे मसालेदार पदार्थ टाळले पाहिजे किंवा थंड पदार्थ काय अवॉइड केलं पाहिजे आणि काय प्रकर्षानं पाहिजे जसं मी सांगितलं आपलं सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे तो चोथा जेवणामध्ये चोथा चांगला घ्यायला पाहिजे आपल्याला फायबर डायट फायबर डायट आता हे कशामध्ये बेसणार आपल्याला हिरव्या पाळ्या भाजी आहे सलाद आहे तुम्हाला डेली एक स सकाळी उठून कोमट पाण्यामध्ये मध टाकून घेणे या गोष्टीमुळे बॉडी टोटली डिटॉक्सिफाय होणार तुमची तर तुम्हाला फायबर डायट जो आहे तो जास्त घ्यायला पाहिजे काय नाही घ्यायला पाहिजे तर मसाले पदार्थ जे आहेत त्यांचं सेवन असं नाही घेणं हे तर चांगली गोष्ट नाही पण ते कमी ठेवायला पाहिजे नाही घेतलं तर मग जेवणामध्ये चवच राहणार नाही थोडं त्यांचं जो प्रमाण आहे तो कमी ठेवायला पाहिजे नॉनव्हेजचं सेवन आठवड्यातनं एकदा करा केलेलं म्हणजे ते त्यांना त्रास होणार नाही जे लोक हे कमी करतील चहा कॉफी कॉफी इज प्रॉब्लेमॅटिक चहाला काही प्रॉब्लेम नाही आहे इफ यू म्हणजे आता मूळव्यातचा विषय असला तर चहाला प्रॉब्लेम नाही आहे कॉफीला थोडंसं त्यांना कॉन्स्टिपेशन होऊ शकतो कॉफीने संतुलित आहार असणं खूप महत्त्वाचं आहे ॲब्सल्युटली झोप चांगली पाहिजे वेळेवरती जेवण पाहिजे हे सगळ्या गोष्टी एकत्र आणणं आता सोपं नाहीये आजच्या काळामध्ये अगदी बरोबर आहे पण तुम्ही ज्यात अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलात वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोला मला वाटतं की आपला कार्यक्रम जे बघत असतील पेशंट्स तर त्यांना एक खात्री मिळू शकते की मुळबाद हा बरा होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट बरोबर मग कार्यक्रमाच्या शेवटी जाता आता तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल रुग्णांना काय आश्वासन द्याल सर्वात पहिलं की समजा आपल्याला जर का त्रास होत असेल गुरुद्वारे भागी काही त्रास होत असेल तर सगळे आपण घरातले थोडे दिवस आपण काहीत ना काही प्रयत्न का करून बघतो पण ते त्याच्याने जर का आपल्याला फरक पडत नसेल किंवा हा त्रास आपल्याला दर महिन्याला दोन तीन महिन्याला सारखं वारंवार होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन निदान करून घेणं गरजेचं आहे त्या गोष्टीला पुढं घेऊन जाण्यात काही अर्थ नाही तो आपल्याला रोज त्रास देणार मुळव्यात नुसता त्या जागेचा आजार नसून पूर्ण शरीरला अफेक्ट करणार दुसरी गोष्ट ज्यांना जागेला मूळ किंवा एक कोंब लागतोय किंवा चुंबूळ लागतो आहे किंवा तो चिंबूळ बाहेर येतोय किंवा चुंबूळ आलेला चुंबूळ बाहेरच राहतोय किंवा त्याला ढकलावं लागतं ह्या लोकांनी शंभर टक्के शस्त्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे की तो काही केल्याने तो जो तयार झालेला कोंब किंवा चुंबूळ आहे तो जाणार नाही तुम्ही कुठलीही पॅथी करा तो चुंबूळ जाणार नाही प्रोसिजर केल्याशिवाय तो बरा होणार नाही म्हणून ज्यांना त्रास आहे माहिती आहे की कोंब आता बाहेरच आहे त्यांनी वाट न बघता त्याचं निदान झाल्यानंतर निदान होणं महत्वाचं आहे लवकरात लवकर उपचार पद्धती बीएमेड पर्सेंट प्रभावी आहे yes, उपचार घेऊन तुम्ही मुळबात हा दूर करू शकता आणि तुमचं जीवन अगदी सुसह्य ठेवू शकता आणि फिट राहू शकता अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं विविध अंगाने मार्गदर्शन केलं विविध मुद्द्यांवर तुम्ही बोलत केलं त्याबद्दल धन्यवाद सिद्ध या खास कार्यक्रमात आता इथेच थांबतोय नमस्कार